उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावरती आहेत. इंदापूरमध्ये आज मोठ्या प्रमाणात शेतकरी मेळावा होणार आहे, तर आपण या शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी आहोत. राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार इंदापूरमध्ये येत असल्याने स्वागताचे मोठमोठे बॅनर येथे लागलेले आहेत, आणि विशेषतः या बॅनरवरती सुनेत्रा पवार यांचा देखील फोटो आहे. असाच एक बॅनर लागलेला आहे, त्या बॅनरवरती फीस खासदार 2026 असा सुनेत्रा पवार यांचा बॅनर लागलेला आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेलं आहे, आणि अनेक बॅनर लागलेले आहेत, त्या बॅनरवरती सुनेत्रा पवार यांचा फोटो देखील सर्व बॅनरवरती लावण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचा उमेदवार बारामती निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं होतं, आणि त्यानंतर अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार ह्या विविध विकास कामे आणि उद्घाटनासाठी मतदारसंघात उपस्थिती लावताना दिसत आहेत. लोकसभेची उमेदवारी ही सुनेत्रा पवार यांनाच मिळणार अशी चर्चा बारामती मतदारसंघात सर्व ठिकाणी होताना दिसत आहे. राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार अनेक कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे संकेत देत आहेत, परंतु आज जो शेतकरी मेळावा इंदापूरमध्ये होत आहे, या मेळाव्यात अजित पवार या उमेदवारी संदर्भात काय बोलणार का किंवा काय पुन्हा एकदा संकेत देणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुषार ननवरेसह दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.